राज किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक पारंपरिक पदार्थ दाखवणार आहे, मेथीचे कडबोळे। खूप छान स्वादिष्ट असे असतात हे मेथीचे कडबोळे। तर मग बघूया आपण मेथीचे कडबोळे कसे बनवतात ते। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। हे मेथीचे कडबोळे रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इतके छान क्रिस्पी होतात, तुम्हाला याचा मी आवाज ऐकवते। खूप छान क्रिस्पी होतात आणि मी एक तोडूनही दाखवते। छान आतून वगैरे किती छान झाले आहे आणि वरचा भाग छान क्रिस्पी असतो। मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये एक कप कणिक घेतली आहे आणि 1/4 कप बेसन घेतला आहे। बेसन नाही घातलं तरी चालते, नुसतं कणकेचं जरी केलं तरी छान होतात। आणि याच्यामध्ये 1 कप ही मेथी छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि जिरे 1 चमचा कुटून घेतले आहे, याच्यामध्ये टाकून घेऊ। आणि याच्यामध्ये 2 चमचे ऑइल घालायचं आहे। आणि चवीनुसार मीठ, 1/2 चमचा तिखट, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा धना पावडर। हे सर्व घालून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर असं भिजून घ्यायचं आहे। हे आपलं छान पीठ आता मळून झालं आहे, छान घट्ट भिजवलं आहे, तुम्ही पाहू शकता। या पिठामधला थोडासा असा भाग तोडून घ्यायचा आणि असा थोडासा लांबट आकाराचा आकार द्यायचा आहे। असं थोडासा तोडून घ्यायचा आणि असं गोल करून परत असं थोडंसं लांबट आकार देऊन असे आपण कडबोळे सर्व बनवून घेऊ। गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे, तेल पण आता छान गरम झालं आहे। आणि याच्यामध्ये हे आपण कडबोळे असे टाकून छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। लो टू मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहे। असे हे आता कडबोळे छान गुलाबी रंगापर्यंत छान तळून झाले आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्त सुगंध सुटला आहे मेथीचा। मेथीचे कडबोळे तुम्ही पाहू शकता, टोमॅटोच्या सॉसवर सर्व केला आहे आणि खूप छान टेस्टी हेल्दी अशी डिश आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।